भंडारा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला नऊने पूर्ण भाग जात नाही तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे काढण्यासाठी प्रत्येक संख्येला नऊने भाग देणं गरजेचं नाही आहे तुम्हाला फक्त काही संख्या असतील एक दो दोन चार सहा आठ पाच यांच्या तुम्हाला कसोट्या माहिती असणं गरजेचं आहे नऊ तर नऊची कसोटी काय म्हणते की जर कुठलीही एक संख्या दिलेली आहे समजा ए बी सी डी अशी एक चार आकडी संख्या आहे आणि त्याला चारने भाग जातो की नाही हे बघाय सॉरी नऊने भाग जातो की नाही हे बघायचं आहे नऊने फक्त हे नऊच्या कसोटीसाठी लागू होतं तर या चारही संख्येची बेरीज करून जर त्या संख्येला नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने निश्चेच भाग जातो आता इथे कुठली कुठली संख्या दिलेल्या आहेत ते बघूया तीन 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 म्हणजे यांची बेरीज केली तीन अधिक तीन सहा अधिक तीन नऊ म्हणजे यांना नऊला नऊने भाग जातो म्हणून ह्या संख्येला नऊने भाग जातो त्याच्यानंतर नऊशे छत्तीस इथे नऊ प्लस तीन किती होतात नऊ प्लस तीन नऊ प्लस तीन बारा प्लस सहा अठरा अठराला नऊने भाग जातो म्हणून ह्या सुद्धा नऊने भाग जातो त्यानंतर पाचशे एकोणपन्नास पाच आणि चार नऊ नऊ आणि नऊ अठरा यांची बेरीज किती झाली अठरा अठरा भागीला नऊ नौ, नऊने अठराला भाग जातो पण या संख्येला निशेष भाग जातो इथे काय झालं नऊ आणि एक दहा प्लस शून्य दहाच राहतात तर दहा भागीला नऊ दहाला नऊने भाग जात नाही म्हणून कुठल्या संख्येला नऊने भाग जात नसणार आहे पूर्णपणे तर ती असेल नऊशे दहा तर तुम्हाला हे गणित समजायच्या आधी तुम्हाला दोन तीन चार पाच सहा आठ नऊ आणि बारा किंवा दहा यांच्या कसोट्या माहिती असणं खूप गरजेचं आहे तर अशा टाईपचे गणित आले तर तुम्हाला लगेच सॉल्व करू शकतात जसं की दोनची कसोटी काय म्हणतं जर एकक स्थानी कुठल्याही एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ ह्या संख्या असतील तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो तसंच तीनची कसोटी म्हणते जर त्या संख्येच्या बेर्जेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो तर अशा प्रकारच्या कसोट्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे अशा टाईपच्या गणितासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्ता बघितलं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद <coughs>